माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी वेळूक पटकीसा पाडा येथील ग्रामस्थांच्या जाणून घेतल्या व्यथा. पाहूया याविषयी सविस्तर उत्तम. शहापूर विधानसभेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी वेळूक येथे भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत पत्रकार प्रकाश जाधव, स्वीय सहाय्यक कुमार भुईर, पंकज ढानके उपस्थित होते. यावेळी त्यांनी वेळूक ग्रामपंचायतमधील पटकीसा पाडा या अतिदुर्गम की जेथे जाण्यासाठी रस्ता सुद्धा नाही अशा आदिवासी पाडाला एक तास पायी चालून भेट दिली व तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्वरित अधिकारी लोकांशी संपर्क साधून त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. बंधूंच्या भेटीनंतर तेथील लोकांनी समाधान व्यक्त केले. आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधी या पाड्याला भेट दिली नव्हती, परंतु माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी भेट देऊन तेथील लोकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल असे आश्वासित केले. यावेळी त्यांच्या समवेत वेळूक ग्रामपंचायतच्या सरपंच देवकी धोकटे, उपसरपंच प्रकाश भुईर, अशोक पवार, संजय मुंडोळे, पत्रकार अंकुश भुईर, किशोर भुईर, जगदीश भुईर, बाळू भुईर, सोपान भुईर, माजी उपसरपंच गुरुनाथ भुईर, विलासपूर यांसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे लोकहिंदचे प्रतिनिधी अंकुश भोईर यांनी. ब्युरो रिपोर्ट, लोकहिंद वृत्तवाहिनी. अशाच ताज्या घडामोडींसाठी व नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या लोकहिंद वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. वेळू ग्रामपंचायत हा कसा या वाशा पाटावरचा एक मोठी ग्रामपंचायत. वेळूक असेल, तुमचा पटकीचा पाडा आहे, इंदरवाडी आहे, सुसरवाडी आहे, तेलमपाडा आहे, ढेंगणमाळा आहे, पाटोळपाडा, टाकूरपाडा, ही अशी 10-12 वाड्यांची मोठी ग्रामपंचायत. आणि सातत्याने ग्रामीण भागात ग्रामपंचायत काम करत असताना आपल्या दुर्गम भागातल्या ग्रामपंचायती यांना इन्कम सोर्स काही नसतो. मग त्या दृष्टिकोनातून सातत्याने शासनाचा जो निधी येईल त्या निधीवरच आपल्या ग्रामपंचायत या ठिकाणी चालवायची असते. तर बऱ्याचशा ग्रामपंचायतीची परिस्थिती काय होते की या मोठी ग्रामपंचायतीची एखादी पाणी योजना असेल तर पाणी योजना चालवण्यासाठी पाणी कुठून तरी उचलायला लागते. दोन टप्पे विहिरीतून असेल, तलावातून असेल, नदीवरून असेल, ते पाणी उचलल्यानंतर त्याचं महिन्यातच लाईट बिल 50,000-60,000 लाख रुपये येतात. आणि तुमचा जो पाणीपट्टी वगैरे वसूल होते, घरपट्टी वसूल होते, ती लाईट बिलातच निघून जाते. आणि म्हणून 2014 पूर्वी मी ज्यावेळेस आमदार नव्हतो, परंतु इच्छा होती का आवडता तरी आमदार भावन काहीतरी तालुक्यासाठी करावं. आणि तुम्ही सर्वांनी मला 5 वर्ष संधी दिली. आणि पहिल्या दिवसापासून मी सुरुवात केली का पहिला महत्वाचा प्रश्न असेल तो पिण्याचा पाण्याचा. आणि पिण्याचा पाण्याचा एक एक गाव गावात